बाजार सावंगी आणि परिसरातील शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील विजेचे खांब विद्युत डीपी तसेच खांबास असलेल्या तान यांच्या भाडे वसुलीसाठी मिशन क्रांती अभियानास आजपासून सुरुवात केली आहे। महावितरण विभागाचे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विविध ठिकाणी विद्युत डीपी विद्युत खांब तसेच विद्युत खांबात असलेले तान हे शेतकऱ्यांची परवानगी न घेता विनापरवानगी बसवण्यात आलेले आहे। या सर्वामुळे शेतकऱ्यांना आपल्या शेतात नांगरणी वखरणी पेरणी कुळपणी करता येत नसून यामुळे ही जमीन पडीक राहते। परिणामी शेतकऱ्यांनी या जमिनीतून उत्पादन निघत नाही तसेच शेतकऱ्यांच्या शेतात विनापरवानगी नेलेल्या या विद्युत खांब तारा आणि डीपीपासून वीजमंडळ नफा कमावते मात्र या नफ्याचा शेतकऱ्यांना एक रुपयाही दिला जात नसून याच शेतकऱ्यांचा विद्युत पुरवठा पैशाअभावी बंद करून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान केले जात आहे। शेतकऱ्यांच्या या समस्येस तडीस नेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे भाडे वसुलीसाठी येथील नवतरुण शेतकऱ्यांनी आवाज उठवण्यासाठी क्रांती मिशन अभियानास सर्व शेतकऱ्यांची बैठक घेऊन सुरुवात केली आहे। यात प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत खांब डीपी तारा आणि तान या संदर्भात अर्ज भरून घेतला जात असून या तक्रारी अर्ज विद्युत विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येणार आहे। या क्रांती मिशन अभियानात जानकीराम नलावडे कृष्णा घुले संदीप नलावडे अप्पाराव नलावडे सरपंच भीमराव नलावडे पुंजाजी नलावडे नामदेव नलावडे जनार्दन अवटे राजू साळुंके विश्वंभर नलावडे पोपट नलावडे अमोल दहातोंडे विठ्ठल काळे किरण गवळी योगेश गायकवाड अंकुश नलावडे रमेश नलावडे सचिन गवळी किशोर धुमाळ योगेश गायकवाड आणि इतर असंख्य शेतकऱ्यांची उपस्थिती होती। शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे दाम मिळवून देण्यासाठी आम्हाला यापुढे आंदोलनाशिवाय पर्याय नसल्याचे जानकीराम नलावडे यांनी सांगितले। सय्यद लाल एमसीएन न्यूज बाजार सावंगी। परंतु भारतातील सगळ्यात पहिलं असं अभियान बाजार सावंगीतून याला सुरुवात होते आहे हा आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आणि त्यातल्या त्यात आपण तुळजाभवानी तालुक्यातून सगळ्यात पहिलं पूर्ण भारत देशातील असा एक तालुका असणार आहे ज्यांनी अशी रीतसर मागणी केली संवैधानिक मागणी केली जी की देणं लागतं। सगळ्यांच्या माहितीसाठी म्हणून सांगतो की जेव्हापासून हा उपक्रम आपण हाती घेतला म्हणजे अभ्यास तर एक वर्ष भरापासून चालू आहे अगदी कायद्याचा अभ्यास चालू आहे तर कुठं कोणत्याही पद्धतीनं आपली अडवणूक झाली नाही पाहिजे किंवा राजकीय दबावापोटी आपलं हे आंदोलन किंवा आपली ही चळवळ दाबली जाऊ नये याचा वर्षभरापासून अभ्यास करत करत आज प्रत्यक्षात त्याला सुरुवात झाली। तर अभ्यास करताना प्रत्येक ठिकाणी हे जाणवलं की सगळे कायदे आहेत सगळे देण्याची तयारी आहेत आपली मागण्याची तयारी नाही कुठंतरी आपण ही तयारी दाखवली पाहिजे आणि काय होतं की आपल्यामध्ये नकारात्मकता खूप विषय